स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचा 51वा रिक्षा स्टँड नंदनवन कॉम्प्लेक्स समोर सुरू झाला आहे. या RTO मान्यताप्राप्त, महानगर मान्यताप्राप्त आणि RTO मान्यताप्राप्त स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा स्टँडचे वंदे मातरम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी दिनेश केकाणे, नाता अध्यक्ष राजपाल शेगोकार, उपनाका अध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, सेक्रेटरी कांचन पालकर, प्रेम जोशी, संजय खोपकर, प्रभाकर ढाकणे, अमित पवार, सुनील माळी, रोहित वाघमारे, दीपक पाटोळे, रमेश पाटील, गणेश बोराडे, बाबूराव आंग्रे, भूषण सूर्यवंशी, विजय देवडकर, संजय काळंगे यांच्यासह सभासद उपस्थित होते. सर्वप्रथम आज स्वतंत्र भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व रिक्षा चालक, टॅक्सी चालक मला यांना शुभेच्छा देतो. आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमच्या वंदे मातरम संघटनेच्या या 51व्या म्हणजे 51व्या नाक्याचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे. त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. आणि नुसतं उद्घाटन करत असताना हा नाका RTO, त्याचबरोबर ट्राफिक आणि महानगरपालिका या तिघांनी मिळून अधिकृत केलेला आहे असा हा नाका आहे. त्यामुळे आता आपला हा अधिकृत नाका झाला आहे असं मी जाहीर करतो. त्या प्रसंगी उपस्थित असणारे तर म्हणजे आमचे केकाणे मॅडम यांचं खूप सहकार्य आहे. आज आमची गिरीश केकाणे समित आहेत, ते आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. आणि सर्व इथले अध्यक्ष राजपाल असतील, म्हात्रे, शेलार, हे सर्व मंडळी यांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, हा नाका अधिकृत झाला असं मी जाहीर केले असता, परंतु या नाक्यावर आपण पनवेल, कामोठे, कळंबोली या भागातील प्रवाशांची आपण सेवा करणार आहोत. सेवा करत असताना नियमाचं काटेकोरपणे पालन आपण केलं पाहिजे. प्रवासी हाच आपला ईश्वर आहे असं समजून आपण ती सेवा दिली पाहिजे. आणि मित्रांनो, या माध्यमातून मला विनंती आहे की वंदे मातरम संघटनेच्या या नामफलकाचं अनावरण करत असताना आमदार साहेबांची जे म्हणणं आहे की आपली गाडीचे पेपर्स, आपण स्वतःचा गणवेश, सर्व नियममध्ये आपण काटेकोरपणे पालन आपण केलं पाहिजे आणि ते आपण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करून मी हा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.